चलो स्वरायो ग्रुप प्रेजेंस पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग अपन पहात है मैन ऑफ द मैच यतीश पाटिल अपन यहाँ मेनपा पिंपलास सुरेख कामचे मान्यवर पहाय भेटता है डहाणू नगरपालिका नगराध्यक्ष माननीय श्री भरतजी राजपूत साहब आगमन है तसचरबर देवानंद शिंगणा साहब पालघर जिल्हा सदस्य तसच पंकज कोरी साहब बीजेपी जिल्हा उपाध्यक्ष आणि केतन पांचा साहब माजी सरपंच चिंचणी ग्राम पंचायत शुभ हस्ते मैन ऑफ द मैच देणार आहोत या स्पर्धे मध्ये आम्हाला गिफ्ट हॅम्पर्स दिले गेले सकारमसनच्याकडून सॉक्स एसपी सर्जिकल यांच्याकडून इनर्स सिव्हिलाइज तसंच मां भवानी यांच्याकडून मग दिले गेले आमचे मान्यवरांचे शुभ हस्ते आपण देणार आहोत चला वेलकम प्लीज द्यायचे तर प्रोडक्ट्स आम्हाला जे आम्हाला प्रोडक्ट स्पॉन्सर आहेत तो नक्कीच भरत साहेबांचे शुभ हस्ते आपण देणार आहोत परफेक्ट इलेक्ट्रॉनिक गिफ्ट हॅम्पर मॅन ऑफ द मॅच यतीश पाटील मॅन फ्रॉम पिंपळास संघ पाहायला भेटतोय वंडर स्पोर्ट्स इंडिया संघाचे खेळाडू त्यानंतर साहेबांचे शुभ हस्ते आपण देणार आहोत कुकर्स विनोद कुकर यांच्या वतीने स्पॉन्सर केले गेले तसंच पाहायला गेलं तर टाइम मोबाईल साई शेख यांच्याकडून वतीत केले गेले ब्लूटूथ हेडफोन्स तसंच मी पाहायला गेलं तर ही सुरेख कॅप बालाजी रॉयल्स संघाकडून व्यतीत केली गेली ही कॅप पाहायला भेटते तसंच पंकजी पाटील एसपी सर्जिकल इनर्स सिव्हिलेस इनर्स पाहायला भेटतात स्पोर्ट्समॅन खेळाडूंसाठी आता विनंती कर मग आहे अप्रतिम मग आपण पाहतोय जेणेकरून प्रिंटेड केले गेले मॅन ऑफ द मॅच साठी मां भवानी क्रिएटिव्ह अँड डेव्हलपमेंट कडून धीरजी गुप्ता आणि दिलीप गुप्ता यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तसंच आपण पाहतोय श्री कलेक्शन यांच्याकडून वाउचर्स आणि रिस्टू मणी यांच्याकडून वाउचर्स आहेत यतीशजी पाटील आपल्यासाठी भरत साहेबांच्या शुभ हस्ते या पण हे सन्मान आहेत यतीशाईचा आपण मी विनंती करेल प्रथमतः भरत साहेबांच्याकडे आपण वळूया एक मोठे व्यक्तिमत्व भरत सर पहिले तर आपण वेलकम करायला चाहेंगे आप बहुत बिझी शेड्यूल से आज हमें वक्त दिया है कैसा लगला पालघर जिले की प्रीमियर लीग और बेहतरीन मेजबान तुषारजी संखे स्वरा ग्रुप प्रेजेंस कैसा लग रहा है सौरा युवा ग्रुप ने जो आयोजित किया है क्रिकेट और अपने पालघर जिला और बोईसर जिले में खास करके युवा लोगों को बहुत बड़ा प्लेटफॉर्म दिया है सौरा युवा ग्रुप ने और मेरी इनसे यही विनती रहेगी कि हर साल वो ये ऐसा स्पोर्ट्स और क्रिकेट ऑर्गेनाइज करें ताकि हमारे यहाँ के जो टैलेंटेड लोग हैं उनको अपना टैलेंट दिखाने का मौका मिले बहुत बहुत शुक्रिया भरत भाई प्लीज आप फक्त सर पण सुद्धा दोन शब्द सांगायचे त्या स्पर्धेसाठी जशाप्रमाणे आपण बहुमूल्य वेळ काढलाय स्वरा ग्रुप स्वरा युवा ग्रुपने जे काही इथे टूर्नामेंट बनवलेले आहे ह्या एवढ्या सुंदर अशा प्लॅटफॉर्मवर सुंदर असे ग्राउंडवर असं वाटतं की आम्हाला पण दोन बॉल इकडे खेळावे लागतील की काय आणि ह्या आणि स्वरा ग्रुपला मी विनंती करेन की अशाच टूर्नामेंट कंटिन्यू ठेवा आणि आमच्या नवीन क्रिकेटची जी आवड आहे त्याच्यासाठी त्यांना प्लॅटफॉर्म तयार झालेलाच आहे तो कंटिन्यू त्यांनी द्यावा आणि त्यांच्या या कार्यक्रम नक्कीच पाहायला गेलं तर तुषार संघे साहेबांना सांगेल की जेव्हा नगराध्यक्ष चषक झालं तर भरतभाईचा संघ पाहायला भेटत भरतभाई सुरेख क्रिकेट खेळत आहे एक स्पोर्ट्समॅन स्पीड आहे त्यांच्याकडे स्पोर्ट्समॅन माहेर त्यांचं नक्कीच प्रेम पाहायला भेटतंय मी विनंती करेल प्लीज यतीन जाधव सुद्धा नक्कीच काय सांगतील आमचे कमिटी मेंबर्स सर्वात प्रथम तर मी आपल्या या पालघर सगळ्यात मोठ्या प्राईजची म्हणजे मी आज 25 वर्ष खेळतो पंकज पण माझ्यावर खेळलेला आहे क्रिकेट आम्ही बरंच खेळलो सगळ्यात मोठी टुर्नामेंट ठेवली ती भरतभाईंनी 5 लाख रुपयांची आणि
आपल्या जीवनासाठी त्यांनी एक चांगला टेनिस चांगला बेस करून दिला आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आता आम्ही ही पीडी पीटीएल अनिकेत राऊत आणि टीमने त्यासाठी आम्हाला पूर्ण सपोर्ट करत आहेत. असं सपोर्ट आम्हाला मिळेल अशी आम्ही आशा बाळगतो. धन्यवाद. धन्यवाद यतीन सर. मी विनंती करेल नाणेफेकचा कॉल सुद्धा आपण करणार आहोत. निलेश फायटर संघाचा संघनायक, निलेश फायटर संघाचा संघनायक प्रीतम बारी, तसं विनंती असेल जयराज धनु आपण यायचंय. निलेश फाटे संघाचा कॉल असेल साहेबांचे शुभ असते. स्वरा ग्रुपचा कॉल आणि पीडीटीपीएल पीडीटीपीएल हा कॉल आलाय जयराज धनु. विनंती करेल सर आपण आमच्या व्हीआयपी टायचं विराजमान व्हायचंय. आपले मान्यवर पाहायला भेटतात व्हीआयपी टायचं विराजमान होतील भरत साहेब, तसंच साहेब त्यांचे सहकारी. जयराज टॉस विन झाला, हा सामना डू वर्ड आहे. जिंकले तर सुपर सिक, हरले तर 365 दिवस वाट पाहायला लागेल सीझन 2 साठी. काय चाललंय, काय डिसिजन असेल? डिसिजन फील्ड आहे आणि समोरची टीम एक मॅच खेळले म्हणजे अनुभव तर आलाच आहे. बघू, फाईट करू. फील्ड करायचा निर्णय घेतलाय, चेंजेस काय असतील त्या मला सांगायच्या टीम मध्ये. चेंजेस तुम्ही केलाय का पुढच्या मॅच साठी? आहे एक चेंजेस आहे, बॉलर वाढवून खेळणार आहे आम्ही. तर नक्कीच या सामन्यामध्ये यतीश पाटील अप्रतिम खेळ त्याने साकार, त्याबद्दल काय सांगेल? पहिल्या सामन्यात आपण बॉलिंगला बॉलिंग अटॅकला पाठवलं होतं, बॅटिंगला पाठवलं होतं, पण या सामन्यात त्याला चान्स दिला त्याच्याबद्दल काय सांगेल? पहिल्या मॅचला पंकजनी बॅटिंग केली त्यामुळे त्याला जास्त त्याला त्याचं म्हणजे त्याला यायला थोडं उशीर झालं, पण या टायमाला काय लवकर विकेट गेली आणि माझ्या लक्षात पण होतं की यतीश पण एक बॅटर आहेत म्हणून त्याला पाठवलं मी. जायचं आपल्याकडे. चला बालाजी रॉयल्स आपण लगेच आपले खेळाडू घेऊन यायचं प्लीज. बालाजी रॉयल्स 15 खेळाडू, शेवटचा कॉल आहे आमच्या कॉम्बॉक्स कडे यायचा आहे. प्रीतम नक्कीच डुवाडायचा सामना आहे. प्रथम फलंदाजी जास्त वेळ घेणार नाहीये मी. किती धावण्याचा प्रयत्न असेल? संध्याकाळचं सत्र आहे, संध्याकाळचं सत्र आहे, तर आम्ही 55-60 करायचा प्रयत्न करू. प्रीतम जास्त वेळ मी घेणार नाहीये. लगेच मान्यशी मनोजी पिंपळे सर उपसरपंच पाम ग्रामपंचायत सर वेलकम झालाय. वेलकम सर, आपण याच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. चला बालाजी रॉयल्स सुमित डेकले टीम आपल्या 15 खेळाडूंना आमच्या प्रेझेंट बॉक्स मध्ये लगेच. शेवटचा अंतिम कॉल असेल, आयोजकांचा कॉल आहे, लगेच या. चला माननीय भरत सिंग राजपूत साहेबांचा यथोचित सन्मान सत्कार आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. महाराष्ट्राची आणमान शान आपण पाहतोय, एक शिवनेरी फेटा परिधान केला जाईल. ढाणू नगरपालिका नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष यांचा सन्मान, स्वरा युवा ग्रुपचे फाउंडर तुषारजी संके साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर पुष्पगुच्छ आणि अप्रतिम ऍक्रेलिक ट्रॉफी जो या स्पर्धेची आठवण म्हणून दिली जाते भरत साहेबांना, ही आठवण छोटीशी या पीडीपीएल सीझन 1 मधून भरत साहेब आपल्याला. तसंच विनंती करेल यानंतर यतीजी सन्मान पंकज खोरे साहेबांचा हा सन्मान असेल. विनंती करेल उपाध्यक्ष जिल्हा परिषद पालघर यांचा सन्मान विनंती करेल यतीजी जाधव साहेबांना. विनंती करेल आपण हा सुरेख केसरी फेटा परिधान करायचा आहे. आपण सांगतो शिवरायांच्या भूमीवर आपण राहतोय आणि त्याच प्रकारे शिवनेरी फेटा तसंच पुष्पगुच्छ आणि हा सुरेख अप्रतिम ऍक्रेलिक ट्रॉफी आपण पाहतोय. ह्या सन्मान चिन्ह म्हणजे आठवण या स्पर्धेची दिली जाते. धन्यवाद. त्यानंतर विनंती करेल अजून एक सन्मान असेल मुख्यमंत्र्यावर. पालघर जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री देवानजी शिंगडा साहेबांचा हा सन्मान असेल. मी विनंती करेल या सन्मानासाठी तुषार साहेब यायचे. आपण तुषार साहेबांचे शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. पालघर जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री देवानजी शिंगडा साहेबांचा हा यथोचित सन्मान स्वरा युवा ग्रुप प्रेझेन्स पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग सीझन 1 मध्ये आपण पाहतोय. तर भारतीय जनतेची प्रथा पाहायला भेटते आपल्याला, प्रत्येक अतिथी देव हवं आणि प्रत्येक अतिथीचा सन्मान करणं आपलं कर्तव्य आहे. तेच आपण पीडीटीपीएल कमिटी करतो आमच्या मान्यवरांचं.
नक्कीच माजी सरपंच चिंचणी ग्राम पंचायत केतन पांचाळ साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल. तुषार सर यायचे आपण, आपल्या शुभ हस्ते हा सन्मान असेल. आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडून आईच्या प्रार्थना असेल की नक्कीच तुम्ही परत एकदा सरपंच भूमिका आम्हाला चिंचण ग्राम पंचायत मध्ये पाहायला भेटतील. तदनंतर मी विनंती करेल आमचे मान्यवर पाम ग्राम पंचायत उपसरपंच मनोजी पिंपळे साहेब यांचा सन्मान विनंती करेल. तुषारजी संके साहेब तसंच हा शिवनेरी फेटा यावा महाराष्ट्र शान आपण पाहायला भेटते. तसंच या स्पर्धेचे मोमेंटो आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले जातील. नक्कीच धन्यवाद मान्यवरांना विनंती कशी आपण संजय यादव साहेबांचा सुद्धा सन्मान असेल. मी विनंती करेल नक्कीच सूत्र संचालक आहेत पाहिल्या गेले तर भरत भाईचे खूपच जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यांचं नक्कीच सूत्रधार म्हणजे खूप मोठी भूमिका असते सर प्रत्येक दिशेमध्ये. संजय यादव साहेब त्याच भूमिकेमध्ये पाहायला भेटत आहेत. चला चषक मोमेंटो द्यायचं प्लीज पंकज. पंकज सर हा मोमेंटो आपण द्यायचा आहे. परत पुष्पगुच्छ द्यायचा प्लीज. पुष्पगुच्छ दिले जात आहेत पाहिल्या गेले तर हा सन्मान संजयजी यादव साहेबांचा. धन्यवाद सर. तर आपण वळूया सामन्याकडे. मी विनंती करेन बालाजी रॉयल संघाचे प्रत्येक खेळाडू आमच्या टॉस बॉक्सकडे. चला आमच्या व्हीआयपी डायसकडे यायचा प्लीज. इकडून कोणी येऊ नका प्लीज. शेवटचा कॉल आहे. इकडून कोणी यायचा नाहीये. तिकडून रस्ता तिकडून यायचा. बालाजी रॉयल्स पित्ते संके साहेब यायचे आपण ऑनर आमचे बालाजी रॉयल्स संघाचे खेळाडूंना विनंती असेल. आपण इकडून कोणी यायचा नाहीये. मागून मागून रस्ता आहे प्लीज. मागून रस्ता या पित्ते संके साहेब या बसा. आपण आमचे बालाजी रॉयल्स सामना सुरू ठेवायचा सर. आपण सामना चालू ठेवायचा आहे. आपण जी पालघर जिल्हा प्रीमियर लीग सीझन फर्स्ट मध्ये प्रत्येक खेळाडूला मानधन देणार आहोत. मयूर तामोरे मुकुल सोनार यांनी यायचंय. भरत सर यायचंय. हा हे प्रत्येक खेळाडूला आपण देणार आहोत मानधन या स्पर्धेमध्ये. मुकुल सोनार हरीश परदेसी यांनी यायचंय. चला इथे मॅचला आता सुरुवात होते. दोन संघ मॅच सुरू करायची म्हणतात. दोन मिनिटं आपण सामना चालू करायचा सर व्यासपीठावर. मेहुल मेहुल भोईर मेहुल भोर यांनी यायचंय. आपण तसंच पुढे निघून जायचंय. चला खेळाडू यायचंय. बालाजी रॉयल्स सुमित ढेकले टीम सर सामना सुरू करा. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स मंथन करत. थँक्यू युसुफ सय्यद. आणि मॅचला ते सुरुवात होते. षटक क्रमांक पहिलं हाताळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती निरंजन गरत. सलामीवीरच्या भूमिकेमध्ये लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहतो. स्टॅकिंग एंड वरती जयेश रावरे पहिलाच बॉल सुंदररित्या खेळून काढला. इनफील्डच्या डोक्यावरून मिड ऑफच्या दिशेला पाठवलाय. खणखण शानदार दमदार सावकार. संगीत कक्ष थांबवायचा. चला वैभव पवार यांनी यायचंय. विनंती करा आमच्या मान्यवरांना. वैभव पवार चला या. तदनंतर विकी मोरे चला पुढे जायचं. व्यवहार आपण घ्यायचा एनवलप. विकी मोरे निखिल तामोरे यांनी यायचंय. आणि गुरुसंख्ये प्रितेश गर्दे स्वीकारतील. प्रितेश संख्या स्वीकारतील. गुरुसंख्ये ऑनर सुद्धा आहेत. प्रितेशजी संख्या साहेब यायचं आपण.
एक सत्कार मुख्य व्यासपीठा विनंती करेल पुष्पगुच्छ तसच चला सुमित ढेकले यांचं सुद्धा पॅकेट आपण द्यायचं आहे. सुमित त्यावेळेला मात्र जयेश रावळे जर आपण पाहतो काय सुपर फॉर्म मध्ये मात्र फलंदाजी करताना दिसतोय. एक षटकार एक चौकार जयेशच्या बॅट मधून आले. चेंडूंचा विचार केला गेला. आतापर्यंत या षटकातील चार चेंडू झालेत. पहिला चेंडू निरंजन घरत घेऊन आले अतिशय सुंदर मात्र मिड ऑफच्या दिशेला चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर डॉट बॉल आणि त्यानंतर जबरदस्त शॉर्ट ऑफ पुल जयेशच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. आणि या चेंडूवरती जर आपण पाहिलं दोन धावा या पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत जयेशने चार चेंडू खेळलेत. धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 12 धावा 12 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. षटकातील पाचवा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी सज्ज होतोय निरंजन घरत. यावेळेला मात्र सुपर शॉट ऑफ साईडला पाहायला मिळतोय. थर्डमॅनच्या रिजन मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एकरी धाव जी आहे ती पाहायला तिथे मिळाली आहे. आणि एका धावेनंतर धावसंख्या जर आपण पाहायला गेलो फलकावरती झाली आहे 13 धावा 13 रन्स ऑन दी बोर्ड. एक चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट मात्र निलेश फायटर्स तारापूर संघाच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. बॅटर देखील आपण पाहू शकतात. अनुभवाची काही कमी नाही आहे. किरण जाधव ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. षटकातील शेवटचा चेंडू निरंजन तू किरण असा मात्र सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळाला होता. डॉट बॉलने मात्र इथे षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाली आहे बिनबाद 13 धावा. काय सुंदर सुरुवात इथे मात्र पाहायला मिळाली आहे. चेक चला अजून एक आपण पाऊस देणार. संघनायक संघ पाहायला भेटत बालाजी रॉयल्स कॅप्टन सुमित ढेकले यांना मी विनंती करेल. बरं सर आपल्या शुभ असते कॅप्टनला आपण हे द्यायचं आहे पाऊच जे मानधन आहे. सुमित ढेकले नाही आहे त्यांचा नक्कीच वाऊचर घ्यायला. मेहुल यांना नक्कीच मुकुल यांना बोलवलं गेलं. मुकुल यांच्या असते. धन्यवाद मुकुल. धन्यवाद सर. आपण विराजमानाचे सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. सामना पाहतोय क्वालिफाय सामना सुपर सिक्स मध्ये जाणार संघ नक्कीच मी अनाऊन्समेंट करेल. जे उद्या 6 संघ असतील ते 6 संघामध्ये क्वार्टर फायनलचे सामने खेळले जातील. त्यानंतर 3 संघ जे टॉपमध्ये जातील त्यामधून आपण बॉलआउटचा माध्यमातून एक संघ मेगा फायनलमध्ये जाईल. तर उद्या नक्कीच येणारे 6 संघांनी बॉलआउटची प्रॅक्टिस करून द्यायची आहे. पहिली लीग आहे पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग. आणि पहिल्याच लीगमध्ये आपण एक वेगळा संकल्पना पाहायला भेटते. बॉलआउटच्या माध्यमातून संघ क्वालिफाय केला जाईल मेगा फायनलमध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू युसुफ. आपण पाहत आहेत आमची लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून जोडली गेलेली आहे. मागील 3 दिवस आपण पाहत आहेत अतिशय सुंदर कार्य या PDTPL सीझन 1 माध्यमातून आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सज्ज झालाय धनंजय. ते मात्र पायावरती जरूर आदळला होता. एकरी धाव घेतली दुसरीचा देखील तिथे प्रयत्न आणि काही गरज नसताना तिथे मात्र मूक क्रिकेट खेळलं गेलं. फलंदाज बॅक टू द टेकआउट. नाराज मात्र जरूर असतील जयेश रावरे कारण की कॉलिंग मात्र तिथे काही व्यवस्थितरित्या झाली नाही आहे. आणि त्याचाच मात्र दगा फटका झाला निलेश फायटर तारापूर संघाला कारण जयेशची बॅट बोलू लागली होती. अतिशय सुंदररित्या धावा या जयेशने जमवल्या होत्या आपल्या संघाकरिता आणि चांगलं कॉन्ट्रीब्युशन देत मात्र आता तंबूच्या आसऱ्याला परततोय जयेश रावरे. जर आपण ब्रॉडकास्टिंग टीमचा विचार केला गेला तर CEO संतोषजी नानेकर मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची संपूर्ण टीम शाहरुख शेख जितेंद्र पवार गिरीश हुळवळे विनायक जावकर आकाश गवई तुषार पागदरे आणि संदेश पिनाले. काय सुंदर वर्क इथे मात्र पाहायला मिळत आहेत. आमचे कॅमेरामन देखील आपण पाहू शकतायत. खऱ्या अर्थानं पडद्याच्या मागे जर आपण पाहिलं तर कॅमेरामन अतिशय सुंदर कार्य करत असताना PDTPL सीझन 1 माध्यमातून आपण पाहतोय. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मनोज पाटील.
दोन्ही संघांकरिता महत्त्वाची मॅच आहे आणि जो जिंकेल तो मात्र क्वालिफायर अर्थात टॉप सिक्स मध्ये दाखल होईल असं म्हणायला हरकत नाहीये. षटकातील दुसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय धनंजय या नाईक. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले होते मनोज सुंदरी त्या खेळून काढलं. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेला डीप मध्ये चेंडू जातोय. निरंजन स्वतः फील्ड करतोय चेंडूला आणि नक्कीच कौतुक असेल निरंजन घरत याचं, कारण की वयवर्ष जर आपण पाहिलं 42 वयामध्ये असताना देखील एक चांगला फिटनेस अजूनही आपण पाहताय. जवळजवळ 20 ते 22 वर्ष क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव या खेळाडूकडे आहे आणि अजूनही क्रिकेटवरचं नितांत प्रेम जे आहे ते आपल्याला या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतं. त्यावेळेला मात्र लोअर फुलटॉसचा चेंडू सुंदरीच्या कन्वर्ट तिथे केलं. मिडविकेटच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे येतोय आणि एकेरी धाव जी आहे ती पाहायला मिळते, कारण की जयराजचा धनु तिथे सुचवत आहेत की ज्या वेळेला चेंडू बॅटमधून हवेत येतोय तुम्हाला झेलसाठी पुढे झेपवायचं आहे. पण तसं काही झालं नाही, कारण की स्टार्ट घेणं हे खूप महत्त्वाचं आहे क्षेत्ररक्षकाकरिता. कदाचित 2-3 पावलं स्टार्ट तिथे घेतली असती तर कदाचित झेलपर्यंत झेपावू शकले असते, परंतु जर आणि तर ह्या गोष्टी आहेत आणि त्यांना या क्रिकेटच्या मैदानामध्ये थारा नाही आहे. आणि आमचे गुणलेखक देखील आहेत त्यांना विसरून चालणार नाहीये. निरज तळेले सुंदर वॉक मात्र करला जाते अतिशय सुंदर इथे मारला फटका. यावेळेला मात्र फटका फसतोय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, कुठलीही चूक करणार नाहीयेत. फलंदाज किरण जाधव बॅक टू दी डगआउट. इथे 4 चेंडू या षटकातील आपण पाहिलं झालेले आहेत. धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 17, 17 रन्स ऑन दी बोर्ड. अतिशय सुंदर मात्र षटक आपण पाहिलं. पहिला षटक जर पाहायला गेला तर घणघात पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. वादळ अक्षरशः उठलं होतं जयेश रावरे नावाचं, तिथे मात्र कुठेतरी मुख क्रिकेट पाहायला मिळालं. जयेश रावरे माधारी परतले आणि त्यानंतर बॅक टू बॅक आपण पाहिलं किरण जाधव हे देखील परत आहेत डगआउटच्या दिशेने. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होत आहेत. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असंच म्हणावं लागेल प्रीतम बारी. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर धनंजय नाईक. खऱ्या अर्थानं धनंजयने आजच्या दिवसांमध्ये खरंच इम्प्रेस केलंय आपल्या खेळाने. चला बराच वेळ तिथे घेतला जातोय. आता मात्र प्रीतमला एक कॅल्क्युलेटिव्ह खेळ जो आहे तो खेळावा लागणार आहे, कारण की जबाबदारी पूर्णतः मनोज आणि प्रीतम यांच्या खांद्यांवरती आहे. कारण की मागील सामन्यात जर आपण पाहिलं अर्धशतकी भागीदारी या दोन्ही बॅटर्सने मात्र जरूर केली होती. डेड बॉलचे संकेत तिथे जरूर येत आहेत. पंच आपण पाहतायत जेपी पॅनल जय पवार हेमंत शेट्टी कालच्या दिवसात दत्ता ठाकूर सर हे देखील आपल्या समवेत होते आणि मुन्ना पठाण अतिशय सुंदर मात्र कार्य करत असताना बॉल अतिशय वेग या चेंडूला होता. जणू काही झेलची संधी तिथे जरूर प्राप्त झाली होती. बॅटची स्नीक लागली होती मात्र किपरच्या हातामध्ये चेंडू काही विसावला नाहीये. एक जीवदान मात्र मिळालं जात आहे प्रीतमला. धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती सध्या झालेली आहे 18 धावा 18 रन्स ऑन दिस बोर्ड. अतिशय ढगाळ वातावरण आपण पाहतोय आणि नक्कीच मी विनंती करेन की थोडंसं स्पीडअप करा जेणेकरून सेकंड इनिंगला मात्र बॅड लाईट होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. दुसऱ्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू पुन्हा एकदा हाताळण्यासाठी सज्ज होतोय धनंजय. यावला मात्र काय सुपर शॉट चांगलं अप्रतिम टायमिंग ब्रँड ऑफ विठ्ठलवाडी
मनोज पाटील खणखणीत दमदार शानदार षटकार 6 धावा. काय जबरदस्त मात्र बॅटिंगचा नजराणा मनोज पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अप्रतिम फटका तिथे पाहायला मिळाला. बघा षटकांचं विवरण जर आपण पाहिलं, पहिलं षटक घेऊन आले होते निरंजन, तब्बल 13 धावा त्या षटकात आल्या. तदनंतर आपण पाहिलं धनंजय नाईक आले. विकेट्स देखील या षटकामध्ये पाहायला मिळाल्या 2, मात्र धावा देखील 11 पाहायला मिळाल्या. 2 षटकं आतापर्यंत पूर्ण झाल्यात आणि एक चांगली सरासरी मात्र गाठत 24 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन षटकांचा खेळ इथे झालेला आहे. काय म्हणाल अजितजी, 2 षटकांचा परिपूर्ण खेळ झालेला आहे, 24 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. सर, या ठिकाणी ड्रीम स्टार्ट दिलाय निलेश फायटर संघाच्या फलंदाजाने. पर्टिक्युलरली जो स्टार्ट दिला ड्रीम स्टार्ट, जयेश रावरे यांच्या फळीतनं आक्रमकता बघायला मिळाली आणि त्यानंतर मनोज आणि प्रीतमने तो रिदम पुढे घेऊन गेल्यात. 12 च्या सरासरीने 24 धावा स्कोअरकार्डवरती आहेत. षटक क्रमांक 3 आणि निरंजन घरत, पासळचं एक अनमोल असं रत्न, अनेक वर्ष टेनिस क्रिकेट ज्याने हाताळलंय तोच निरंजन घरत गोलंदाजी मार्गवर. दौर के समाप्ति के बाद में 24 रन स्कोर कार्ड के पर. अब न्यू मैन जो आए हैं, कप्तान है निलेश फाइटर टीम के, प्रीतम बारी ऑन स्ट्राइक. इस बार गति को थोड़ा सा परिवर्तन किया था. एक अच्छा अनुभव जिनके पास है निरंजन घरत के पास, उंगलियां गेंद के ऊपर घुमाते हुए थोड़ा सा गेंद बाहर की तरफ निकाली थी. प्रीतम बारी ने देखा, फरका और हल्के हाथों से उनको खेला सिंगल रन के लिए. स्ट्राइक यहाँ पर रोटेट होते हुए 25 ऑन द बोर्ड, लिप्टा मोर द विकेट. दूसरी गेंद सामने मनोज पाटिल, स्विच इट इज अप्रतिम शॉट देखने को मिला इस समय. टाइमिंग थैंक यू. झन्नाटेदार बैटिंग परफॉर्मेंस जिसे कहते हैं. एक गेंद को लास्ट आखिरी गेंद में सिक्सर खेला, इस बार स्विच हिट के जरिए बाउंड्री लाइन के बाहर खेलते हुए मेरे इरादे क्या है ये दिखाते हुए निरंजन घरत को देखना. एक नामचीन गेंदबाज है, वापसी क्या करेंगे. बढ़िया गेंद जरूर यहां पर, अच्छी गेंद घुमाई थी इस समय निरंजन ने. जवाब दिया था मिस्टर मनोज पाटिल को कि जहाँ तक हमने बहुत सारे क्रिकेट खेली है गेंद को वेरिएशन करने के लिए हम भी जानते हैं. सटीकता अनुशासन दिखाते हुए निरंजन घरत ने वापसी की इस गेंद के ऊपर. चांस बना था इस समय मनोज पाटिल को बैक टू पवेलियन भेजने का. स्कोर कार्ड की तरफ अगर नजर घुमाई जाए इस समय रन से 29. इस बार गति से परिवर्तन, गेंद मिड ऑन में और लाजवाब के आज को लपकते हुए, क्योंकि टाइमिंग सिर्फ किया था मनोज पाटिल ने. ताकत अगर लगाते तो गेंद जरूर डिप मिड ऑन को क्लियर कर सकते थे, लेकिन मनोज पाटिल बैक टू पवेलियन. प्रथम कुडू वापर कॅच को लपकते हुए डेंजरस मॅन. छिक, चला विनंती करेल जे आपण पॅकेट देणार मयूर तामोरे, चला या लगेच. संजय सर, चला भाईंचे शुभ असते, भरत भाईच्या शुभ असते देणार मयूर तामोरे, चला या लगेच. तसंच आपण जायचंय भूमी दारेकर, चला यायचंय आपण. विवेक दवणे आपण सुद्धा यायचंय, चला भूमी दारेकर, विवेक दवणे, गणेश तामोरे, जल्पेश यायचे आपण सुद्धा, जल्पेश बारी. धन्यवाद धन्यवाद सर, आपण बसायचं आमच्या मुख्य व्यासपीठावर. धन्यवाद सर. ओव्हर टू कमेंट बॉक्स. न्यू मॅन अक्षय राऊत अक्कू आहे बीच मैदान में, ये भी नामचीन बल्लेबाज हैं.
तो दूसरी तरफ निरंजन गरत अच्छे रिदम में। इस बार उसी रीजन में शॉट है, प्रयास जरूर था कैच को लपकने का। दूसरी रन के लिए दौड़ते हुए प्रीतम बारी, दो रन आसानी के साथ में मुकम्मल होते हुए स्कोर में इजाफा, स्कोर इस समय पहुंचता हुआ 31 ऑन द बोर्ड। ओवर नंबर चल रहा है इस समय तीसरा, अपने दूसरे स्पेल में आए निरंजन, लेकिन मनोज पाटिल को उन्होंने बैक टू पवेलियन भेजा है। अक्षय राउत अब स्ट्राइक पर आते ही ऑफ द मार्क देखने को मिले ऑन साइड में। इस बार पैरों के ऊपर गेंद थी, लाउड अपील, अंपायर डिसीजन यहां पर प्लम में पकड़े गए हैं। लेग बिफोर के रूप में अक्षय राउत को भी जाना पड़ेगा बैक टू पवेलियन। निरंजन घरत ने यहां पर 12 गेंदे डाली है, 20 रन दिए और 2 विकेट। इस ओवर की बात करेंगे तो 7 रन देके 2 विकेट को छटकाया है। देखना है नए गेंदबाज को बुलाते हुए समय। न्यूमैन रूपेश गेंदबाजी के लिए आए हैं, एक अच्छे गेंदबाज माने जाते हैं रूपेश। चौथा ओवर उनके हाथ में दिए है, तीसरे ओवर के समाप्ति के बाद में स्कोर कार्ड के ऊपर रन से इस समय 31, 10.33 के औसत से करंट रन रेट के सारे इस समय 31 रन बन चुके हैं। अब बुलाए समय रूपेश को, मैन फ्रॉम मुरबा, एक नामचीन गेंदबाज है, ये भी बहुत सारी बड़ी टूर्नामेंट खेलने का तजुर्बा उनके पास है रूपेश के पास। सामने प्रीतम बारी, न्यू मैन अगर नौसा गेंद के ऊपर देखेंगे मिस्टर हितेश वजे, एक आक्रमक बल्लेबाज है, एक आक्रमक ऑलराउंडर हितेश वजे नौसा गेंद पर। चलते रूपेश के गेंदबाजी की तरफ, बाएं से गेंदबाजी डालते हैं सामने समय प्रीतम बारी। पहली फुल टॉस गेंद और सीधा थैंक यू संगीत कक्ष। तो इस समय थर्ड अंपायर के लिए रेफर किया गया है, क्या ये बीमर है? थैंक यू। तो पहली गेंद के ऊपर हमला बोलते हुए प्रीतम बारी, गेंद को सीधा स्टैंड एंड डिलीवर आउट ऑफ द पार्क। 6 रन का इजाफा जरूर हुआ है, अंपायर ने रेफर किया थर्ड अंपायर के लिए, क्या ये बैट्समैन यहां पर रेफर करते हुए कि तो फेयर डिलीवरी यहां पर 6 रन का हिसाब और 37 स्कोर कार्ड पर। रूपेश तांडेल एक बार फिर तैयार, स्वागत किया 6 रन के साथ प्रीतम बारी ने रूपेश तांडेल का। ये स्पेशलिस्ट है इस गेंद के, लेकिन पहली गेंद के ऊपर जो उन्होंने चेंज ऑफ द पेस करने का प्रयास किया, रडार में गेंद आई, प्रीतम बारी की अच्छी सोच, अच्छी गेंद को मान सम्मान और कपल ऑफ द रन देखने को मिले। 2 रन से स्कोर में इजाफा, स्कोर पहुंचता हुआ इस समय 39 के ऊपर। बचाव किया, लेकिन बचाव के साथ में 2 रन भी आए हैं, गुड सेंसिबल क्रिकेट। रूपेश तांडेल एक बार फिर लेफ्ट आर्म ओवर द विकेट, सामने प्रीतम बारी इस ओवर की तीसरी गेंद लेके। इस बार जरूर भूल करना चाहते थे, गेंद जाती भी फॉरवर्ड लीग रीजन में सिंगल का इजाफा। जब भी हम चर्चाएं करते नीलेश फाइटर टीम की, बहुत साल पालघर डहाणू
तालुका में टीम फेमस रही है, उनकी वजह यतीन जी जाधव सर होंगे, किरण जाधव सर जिस तरह से टीम को मेंटेन करते हैं, या फिर नए खिलाड़ियों को जो मौका देते हैं, कई साल उन्होंने मौका दिया और एक बेहतरीन टीम बन के उभरी है नीलेश फाइटर। तो देखना स्कोर कार्ड के ऊपर इस समय रन्स 44-0। रुपेश तांडेल एक बार फिर सामने हितेश वजे इस बार। नक्कीच अजित, जर आपण निलेश फाइटर नाव म्हटलं तर खरंच नाव पुढे येतं। राजू देवेकर एक बॅकबोन प्रमाणे आपण त्यांना पाहिलं होतं निलेश फाइटर चिंचणी संघामध्ये, आणि नक्कीच त्यांचं नाव आपल्याला विसरून चालणार नाही आहे। इस बीच राकेशजी सावे सर भी उनके साथ हर पल रहते हैं। इस बीच इस बार स्टाइलिश शॉट, गेंद को खेल दिया स्वीपर कवर रीजन से, डीप में गेंद जाती भी बाउंड्री लाइन के बाहर। थैंक यू, चार गेंदें डाली अब तक, 13 रन दिए हैं। थोड़ा सा एक्सपेंसिव और यहां पर आता हुआ रुपेश, और एक तरफ से बात करेंगे निलेश फाइटर के लिए काफी किफायती शीर हो रहा है। स्कोर में 4 रन के साथ में इजाफा होता हुआ 44 रन। हितेश वजे ने भी अपना स्टाइलिश, अपने बेहतरीन शॉट सिलेक्शन को दिखाया। इस बीच अगली गेंद, इस बार ऑन साइड में खेलने का प्रयास है, डिप में खिलाड़ी हैं। ओ माय गॉड, कैच भी छोड़ा है, मौका भी मिला, एक लाइफ भी मिली और उसके साथ में 4 रन भी। प्रथम के हाथ से गेंद छूटी, हितेश वजे को दोबारा मैच में बने रहने का मौका मिलेगा, एक लाइफ मिलेगी, क्या इस लाइफ को एक अच्छे इनिंग में कन्वर्ट कर पाएंगे ये आने वाला वक्त बताएगा। और यहां पर अंपायर चेक करना चाहते हैं कि क्या ये चेक गेंदबाज हैं, और रेफर करते हुए थर्ड अंपायर के लिए। हॅलो, तर लगेच एक अनाउन्समेंट असेल, स्वरा युवा ग्रुप प्रेझेन्स पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, आपण उद्या 6 संघ पाहणार आहोत। तर आपण जे लॉस टाकले होते, जे ड्रॉ होते शेवटच्या दिवशी, त्या हिशोबानेच मॅच आहेत। आणि 9 वाजता पहिल्या सामन्याच्या दोन्ही संघांना रिपोर्टिंग असेल। तर पहिला सामना असेल आरपी लायन्स पी के कन्स्ट्रक्शन विरुद्ध, जो सामना मैदानाच्या सुरू आहे, एका बाजूला निलेश फाइटर तर एका बाजूला वंडर स्पोर्ट्स इंडिया। या दोन्ही संघामध्ये जो संघ विजय होईल तो उद्या पहिला सामना खेळेल आरपी लॉयन्स पी के कन्स्ट्रक्शनच्या विरुद्ध, सकाळी 9 वाजता त्याची रिपोर्टिंग असेल। दुसरा सामना पालघर स्पोर्ट्स बनाम टायगर स्पोर्ट्स चॅम्पियन आनंद, 10:30 टायमिंग आहे, 10 वाजता त्यांना रिपोर्टिंग करायची या मैदानामध्ये। तिसरा सामना असेल पॅराडाईस स्वरा भोईसर विरुद्ध पालघर इलेव्हन स्टार। हे अशा प्रकारे आपण 3 सामने पहिले खेळवणार आहोत, हे आपण दर्शवते घ्यायची आहे। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। इस बीच ऑन साइड में अलोंग द कारपेट खेलते हुए अच्छी तरह से वहां पर जयराज धनवाते हुए बेहतरीन फील्ड। स्कोर इस समय बढ़ता हुआ 49 रन्स। चेक नक्कीच माननीय श्री विनोद पिंपळे साहेब वसई जनता बँक संचालक, त्यांचा नक्कीच हार्दिक स्वागत असेल स्वरा युवा ग्रुप प्रेझेन्स पीडीपीएल सीझन 1 मध्ये आलेल्या सगळ्या मान्यवरांचा मी प्रत्येकदा आमच्या कमिटीच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय। लगेच आपण पाहतोय एक अमूल्य व्यक्तिमत्व आणि स्वतःचा बहुमूल्य वेळ काढून आमच्या उपस्थित नक्कीच नोंदवली गेली डहाणू नगरपालिका नगराध्यक्ष माननीय श्री भरतसिंग राजपूत साहेब बीजेपी पालघर जिल्हा उपाध्यक्ष आज आपल्याबरोबर जोडले गेलेत, बहुमूल्य वेळ आम्हाला देत आहेत, सामन्याचा आनंद घेत आहेत आमच्या VIP डाईसवरून। पाहायला गेलं मी जसं सांगितलं टॉस बॉक्सवर तुषारदादांना की एक अप्रतिम क्रिकेटर आहेत, षटकार चौकार किंवा गोलंदाजीवर विकेटसुद्धा त्यांनी घेतलेत नगरदर्शक चषकामध्ये, आपण पाहिलंय ते आणि त्यांचे लहान बंधू अप्रतिम क्रिकेट खेळत आहेत, क्रिकेटचा प्रेम त्यांना घेऊन आलाय आज या मैदानामध्ये आणि आमच्या VIP डायसरून बसून सामन्याचा आनंद घेत आहेत। नक्कीच मी आभार मानेन तुषार दादा यांचं की अप्रतिम स्पर्धा आपण राबवली आणि प्रत्येक पालघरकरांच्या गळ्याचं ताईत ही स्पर्धा आता पाहते, प्रत्येक जणांच्या
तो म्हणतो एकच नाव पीडीटीपीएल सीजन 1 स्वरा युवा ग्रुप. वळूया कमेंट बॉक्स मध्ये, जाऊया मैदानाच्या आत मध्ये. 49 धावा धावफळकावर गोलंदाजीसाठी तयार गोलंदाज धनंजय नाईकचं स्वागत डाऊन द ग्राउंड. इथे मात्र बघायला मिळतोय शॉर्ट सिलेक्शन खूप चांगलं आहे. 2 धावा मिळतील, 50 अप 51 धावा. निलेश फायटरच्या स्कोर कार्डवरती गुड स्टार्ट दिलाय. हितेश वझेला मिळालेलं जीवनदान चांगल्या इनिंगमध्ये कन्वर्ट करण्याचा माणस उद्देश बघायला मिळतोय आणि त्याच पद्धतीने इंटेंट चेंज करत आपली आक्रमकता दाखवतोय हितेश वझे. आवळेला फटका फसलाय, बॉल इन द एअर, ट्राय केली जाईल झेलसाठी आणि हितेश वझे बॅक टू पव्हिलियन. नक्कीच उद्याच्या दिवसात जर आपण पाहिलं फायनल डे आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिली लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल आरपी लायन्स पीके कन्स्ट्रक्शन विरुद्ध यातील विजेत्या संघामध्ये. तदनंतर आपल्याला दुसरी लढत पाहायला मिळेल चॅम्पियन आनंद टायगर स्पोर्ट्स वर्सेस पालघर स्पोर्ट्स क्लब आणि तिसरी लढत असेल पालघर 11 स्टार विरुद्ध पॅराडाईज स्वरा बोईसर. या असे 6 संघ टॉप 6 आपण पीडीटीपीएल सीझन 1 मात्र आपण पाहतोय आणि नक्कीच जे स्वप्न उराशी बाळगलं होतं आणि ते मात्र त्याची पूर्तता त्याची सांगता कशी होईल त्याकरिता मात्र आपल्याला उद्याच्या दिवसाची वाट पाहावी लागेल. डोमॅन विशाल ताकळ झालाय. अंगी या नावानं टेनिस क्रिकेट विश्वातील आक्रमक फलंदाज अशी त्याची ख्याती. आपला वेट केला आणि संधी दिली प्रीतम बारीला. गुड सेन्सिबल क्रिकेट. धावसंख्या 1 पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 52 धावा. मैदानामध्ये तुम्ही घेतलेले डिसिजन हे तुमच्या संघाला आणि तुम्हाला पुढे घेऊन जात असतात. कुठल्या क्षणी कुठला निर्णय घ्यावा हे मात्र तुमच्या विजयासाठी महत्त्वाचं असतं. इथे मात्र प्रीतम हा मगाजपासनं मैदानावरती खेळतोय आणि जास्ती चेंडू त्याला फेस करणं देणंही गरजेचं आहे हे विशालने ओळखलं आहे आणि स्ट्राईक चेंज केलंय. वेट केलं, बॅटचा फेस ओपन केला, एक्स्ट्रा कव्हरला. इथे मात्र स्वीपर कव्हरला क्लिअर करतोय प्रीतम बारी नावाचा हाय इन हँडसम षटकार. थँक्यू संगीत कक्ष. हा एक सुंदर गेम प्लॅनिंग बघायला मिळतोय. एक धाव आल्यानंतर प्रीतम बारीने आपली आक्रमकता दाखवली, सरळ स्वीपर कव्हरच्या वरनं फेकून दिलं चेंडूला 6 धावांसाठी. आवळेला एक धावण्याचा माणस यशस्वी झालाय आपण बघू शकाल. धावसंख्या बघायला मिळते 59 छिक. नक्कीच पाहिल्याकडे तर सुरेश राठोड साहेबांचं आगमन झालंय स्वरा इंडियन संघाचे ऑनर. वेलकम सुरेश राठोड सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 59 विशाल, ओ हो वाडा शॉट, एक्सिलेंट, सुपर, मॅग्निफिसेंट, काबिले तारीफ, प्रशंसा के पात्र, अद्भुत अद्भुत शॉट. सिक्स्टी ऑन द बोर्ड. आक्रमकता इथे मात्र प्रत्येक क्षणोक्षणाला. निलेश फायटर संघाच्या स्कोरकार्डवरती धावांचा पाऊस पाडताना 5 षटकं संपल्यात आणि तब्बल 65 धावा ह्या धावफळकावर आहेत. प्रीतम बारीने इंटेंट चेंज केला आणि त्यानंतर षटकार आला. इथे मात्र विशाल तांबोरेने आपला बॅटचा फेस ओपन करत थोडेसे शफळ झाले, गोलंदाजाला मजबूर केलं की चेंडूला आपल्या. चला विनंती करेल थोडंसं नक्कीच संध्याकाळ सत्र वाढतंय, स्पीडअप करायचं आहे दोन्ही संघांनी. पंचांसुद्धा कॉल असेल अजित सर आपण सुद्धा कॉल करायचं स्पीडअप करायचं आहे सामन्याला कारण की अजून एक इनिंग खेळवायची आपल्याला. स्लॉटमध्ये बघायला मिळाला आणि सरळ षटकार. 65 ऑन द बोर्ड. आक्रमक फलंदाजाला इथे रोखावं लागेल. वंडर स्पोर्ट्स इंडिया संघ अंतिम षटक घेऊन येईल. मात्र निलेश फायटर संघाच्या फलंदाजाची मी प्रशंसा करेन. पर्टिक्युलरली प्रीतम एका बाजूने उभे असताना विशालने चांगला स्टार्ट दिला. जयेश रावरे एक अप्रतिम फलंदाजी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. त्यांच्यानंतर आपण बघतोय मनोज पाटीलने सुंदर साथ दिली.
ज्याला आपण आर्किस्टेड परफॉर्मन्स बघतो तो आर्किस्टेड परफॉर्मन्स इथे निलेश फायटर संघाकडनं बघायला मिळालाय. अंतिम षटक कोणाच्या नावावर असेल प्रश्नचिन्ह हा प्रत्येकाच्या मनामध्ये घर करतोय. उत्तर तुम्हाला लाईव्ह ॲक्शनमध्ये दिलं जाईल आणि तुमच्यासोबत जोडले जातील मंथन करत अंतिम सहा चेंडूसाठी. धन्यवाद अजितजी पाटील. पाच षटकांचा खेळ झालाय. पाच षटकांच्या खेळानंतर धाव संख्या जर आपण पाहिलं धाव फलकावरती झाली आहे 65-65 धावा. एका स्ट्रॉंग झोन मध्ये मात्र प्रीतम बारीने आपल्या संघाला नेऊन ठेवलंय असं म्हणायला हरकत नाहीये. षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा काय जबरदस्त बुम बुम षटकार सहा. काय जबरदस्त क्लासिकल इनिंग खेळतोय प्रीतम आपल्या संघासाठी आणि या खेळाची अपेक्षा मात्र निलेश फायटर्स तारापूर संघाला नक्कीच असेल कारण की या अगोदर मॅचमध्ये काहीतरी कॅल्क्युलेशन्स बिघडले होते पण ते कॅल्क्युलेशन्स यावेळेला मात्र करेक्ट करत असताना प्रीतम बारी मैदानाच्या आत. या षटकारानंतर डाव संख्या आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 71-71 धावा. बघूया षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतोय यतीश प्रीतम साठी इन ऍक्शन. प्रीतम बारी इज इन ऍक्शन. जबरदस्त दोन बॉल दोन षटकार बुम बुम फायर असं म्हणावं लागेल काय. जबरदस्त चेंडू जो नवीन पंच देत आहे त्याला मात्र बाहेर पाठवलं जात आहे प्रीतम बारीच्या माध्यमातून. ब्रिलियंट ब्रिलियंट इनिंग साकारतोय प्रीतम. डाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झाली आहे 77 धावा. हायएस्ट स्कोर आपण जर पाहायला गेलं चॅम्पियन आनंद टायगर जर आपण पाहिलं 88 रन्सचा हायएस्ट स्कोर इथे पाहायला मिळाला होता या पीडीटीपीएल सीझन 1 मध्ये. पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक मारण्याचा प्रयत्न. सुंदर डिलिव्हरी मात्र यावेळेला यतीशच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगलं कमबॅक दोन षटकार आले तदनंतर डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रीतम बारी जर आपण पाहिलं सुंदर मात्र खेळी साखरल्या आतापर्यंत प्रीतमच्या बॅट मधून आपण पाहिलं चार खणखणीत षटकार आपण पाहिलेत. यावला मात्र खोलवर टप्प्यात टाकला फॉलो थ्रू स्वतः अडवण्याचा प्रयत्न तिथे यतीशने जरूर केलाय मात्र चेंडू जोरात त्याच्या हातावरती लागलेला आहे. रिलीज स्प्रे प्लीज आपण घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. दुखापत थोडी झालेली आहे. धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 77-77 धावा. इथून मंथन प्रत्येक धाव ही खऱ्या अर्थाने थोडस टेन्शन वाढवेल वंडर स्पोर्ट्स इंडिया संघाचं कारण ज्या पद्धतीने प्रीतमने आक्रमकता दाखवलंय ज्या पद्धतीने त्यांच्या फळीतनं षटकारांचा पाऊस पडला बॅक टू बॅक दोन षटकार इथे निलेश फायटर संघाचा रिदम खूप जबरदस्त फॉर्म मध्ये. नक्कीच नक्कीच कारण की जर पाहायला गेलं मागील सामना हरल्यानंतर निलेश फायटर चिंचणीला एक मोमेंटम ग्रीप करण्याची गरज होती आणि ती यावेळेला मात्र चांगलं मोमेंटम सध्या तरी आपण पाहतोय निलेश फायटर्स चिंचणी संघाच्या बाजूने आहे आणि तारणहार म्हणून आपण पाहतात प्रीतम भारी मदती बारी मदतीसाठी आला. काय सुंदररित्या मात्र धावा त्यानं जमवल्यात आपल्या संघासाठी आणि दरम्यान यतीशनं सुद्धा दोन निर्धाव चेंडू टाकत आपला क्लास दाखवलाय. येस ॲब्सोल्युटली म्हणजे जे म्हणतात ना की आग दोन्ही बाजू में बराबर लगी हुई है. षटकातील पाचवा चेंडू यतीश टू प्रीतम. यावेळेला लोअर फुलटॉस चेंडू. जयराज तिथे आहे आणि त्याच्या नावातच आहे जय आणि राज. इथे मात्र अतिशय सुंदर असं राज्य मात्र झेल टिपला गेला जयराजच्या माध्यमातून. फलंदाज बॅक टू द डग आउट. एक चांगली खेळी मात्र संपुष्टात येते प्रीतम बारीची. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो यज्ञेश बारी. प्रीतमचा जर विचार केला तर सुंदर कॉन्ट्रीब्युशन त्यानं आपल्या संघाकरिता केलं. 30 धावांची एक सुंदर खेळी मात्र त्यानं सजवली आणि मजबूत स्थितीमध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवलं असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. यज्ञेश प्रभू नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय कारण की जर बॅटिंग लाईनअप पाहायला गेलं तर खूप स्ट्रॉंग असं बॅटिंग लाईनअप आहे आणि खूप उशिराने आपण पाहतोय यज्ञेश प्रभू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू
यतीश टू यज्ञेश यावेला मात्र खोलवर टप्प्यात टाकलाय. सुंदररित्या खेळून काढलं. चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. एक धाव घेतली, दुसरा धावेचा देखील प्रयत्न. फंबलिंग पाहायला मिळालं. दोन धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि तिथे येस गॉन. दोन धावा इथे मिळतील. सहा षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. सहा षटकांच्या खेळानंतर धाव संख्या जर आपण पाहिलं 79 89 धावा या फलकावरती झालेल्या आहेत. 80 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. शिख नक्कीच आमच्याकडून विदाई घेत आहेत. बरं सर, नक्कीच धन्यवाद. भेटूया परत आपण नक्कीच लवकरच. तर धन्यवाद सर, आपण आपला अमूल्य वेळ आपण काढला. त्यानंतर आपण एक सत्कार घेणार आहोत आमच्या मुख्य मंचावर. विनोद पिंपळे सरांचा सन्मान असेल. विनोद सर यायचं आपण आपला एक छोटा सन्मानच्या मुख्य मंचावर. बिपिन सरांच्या शुभस्ते आपण सन्मान करणार आहोत. बिपिन सर यायचं आहे. पुष्पगुच्छ तसंच मानाचा फेटा आपण परिधान करायचं आहे. हा यतीचे सन्मान विनोद पिंपळे साहेबांचा आपण करणार आहोत. अप्रतिम रक्तदार स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटते. बिपिनजी पाटील साहेबांच्या शुभहस्ते आपण हा सन्मान पाहतोय आमच्या व्ही आय पी टाईसवर. धन्यवाद. आपण विराजत आणि सामन्याचा आनंद घ्यायचा. चला फील्ड अरेंज करून घ्या. निलेश फायटर्स तारापूर संघ पहिली सहा षटकं आपण पाहिलीत. 79 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळाल्या आणि 80 धावांचं एक सुंदर भलं मोठं टार्गेट सेट केलंय वंडर स्पोर्ट्स इंडिया या संघासमोर. तर आता हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे कोण दोन सलामीचे फलंदाज सामोरे जातील हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं आहे. स्वरा युवा ग्रुप प्रेझेंट्स पी डी टी पी एल सीझन 1 आपण पाहत आहेत आणि दिवस तिसरा आणि या तिसऱ्या दिवसातील ही शेवटची लढत आपण पाहत आहेत जिथे दोन संघ हे आमने सामने खेळताना दिसत आहेत. चला क्षेत्ररक्षण निलेश फाटर तारापूर सजवून घ्या कारण की बॅड लाईटचं साम्राज्य जे आहे ते मात्र आपण पाहू शकताय. ढगाळ वातावरण आहे आणि आपल्याला बॅड लाईटचा सामना फेस करावा लागू नये याकरिता मात्र आपण विनंती करीत आहोत की आपण आपलं लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने येत असताना आपण पाहत आहेत. एका बाजूला आहे जयराज आणि न्यूमॅन दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतोय महेंद्र मेरे आणि त्यांच्या समवेत आपण बघतोय जयराज धनू. 80 धावांचं स्वप्न समोर असेल. स्वप्न इथे आहे सुपर सिक्स मध्ये दाखल होण्याचं. सुपर संडेला आपल्या नावावरती नोंदवण्यासाठी इथे एका बाजूने 80 धावा वाचवायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने ते अचीव करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. सलामीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. अतिशय सुरेख असं नियोजन. पालघर जिल्हा टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग एडिशन फर्स्ट. अनिकेतजी राऊत सर असतील, केवलजी पाटील, पंकजी पाटील सर, परीक्षितजी ठाकूर सर आणि प्रामुख्याने आपण बघतोय की या ठिकाणी खूप चांगलं सहकार्य स्वरा युवा ग्रुपच्या माध्यमातनं, तुषारजी संके सरांच्या माध्यमातनं, यतीनजी जाधव सरांचं एक अप्रतिम मार्गदर्शन आणि त्यानंतर आमच्या संपूर्ण अंटायर टीमने घेतलेला एक अथक परिश्रम. संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक अतिशय सुंदर नीटनेटकं असं नियोजन पुढे येतं आहे आणि सर्वजण टेनिस क्रिकेट विश्वातील जे चाहते आहेत ते पालघर जिल्हा टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगची दखल घेताना आपलं अतिशय सुरेख असं प्रेम या अतिशय अप्रतिम अशा स्पर्धेची प्रशंसा आणि कौतुक
पालघर जिल्ह्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून बघायला मिळते. कारण मित्रांनो, ही लीग आहे पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगचा आगाज आहे. 2023 मधले पहिलं पर्व आहे आणि या पहिल्या पर्वामध्ये जे स्वप्न बघितलं होतं आणि के जे राहुल सर असतील ते स्वप्न त्यांच्या संपूर्ण अंटायर टीमने पूर्ण केले. एक स्वप्नदृष्टा या टूर्नामेंटचे शिल्पकार आणि आमच्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी दिलेली एक अतिशय योग्य अशी साथ आपण बघू शकाल. एक दैदिप्यमान सोहळ्यामध्ये परिवर्तन होताना गोलंदाजीसाठी आला इथे आसिफ, समोर जाईल तो जयराज. बेस्ट ऑफ लक बोट टीम, पहिला चेंडू स्विच इट करण्याचा प्रयत्न इथे डॉट बॉलने स्टार्ट देतोय. या मॅचमध्ये थोडीशी स्टार्टर्सची डिफरन्स बघायला मिळाली निलेश फायटर संघाची. बिहाइंड द विकेट आपण दोन शिलेदार बघतो, एका बाजूने यतीन जाधव दुसऱ्या बाजूने किरण जाधव. अनेक वर्ष खूप सुंदर क्रिकेट खेळलेले व्यक्तिमत्व बघतोय. पुढचा चेंडू त्यावेळेला खोलवा टप्प्याचा चेंडू, फक्त दिशा दिलाय. चांगल्या चेंडूला मानसन्मान करणं हा मात्र तुमचा विकेट मैदानावरती साबूत ठेवतं आणि इथे बघायला मिळालं जयराजकडनं फक्त दिशा दिली डिफेन्स पद्धतीने. एक धाव इथे घेत ऑफ द मार्क बघायला मिळाला. 80 धावांचं स्वप्न जर साकार करायचं असेल तर आक्रमकता आणि संयम यांचा सुंदर समन्वय विजयाच्या समीप तुम्हाला घेऊन जाईल. तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा विधून घेतील आणि खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये मैदानाचा एक सुंदर इंटरटेनमेंट तुम्हाला बघायला मिळेल. सायकल आपण बघतो यावेळेला महेंद्र मेरे. पुढचा चेंडू महेंद्रसाठी, यावेळेला स्विच इट फुलटाचा चेंडू आणि फेकून देतोय वंशवाऊन सीमारेषेच्या बाहेर. इथे आलाय चौकार. थँक यू महेंद्र मेरे यांच्या नावावरती उमरोळीच्या भविष्य प्रांगणामध्ये बॅक टू बॅक 10 चौकाराचं रेकॉर्ड आहे. तोच हा महेंद्र मेरे चौकाराने ते ऑफ द मार्क बघायला मिळालाय. धावा बघायला मिळतंय स्कोअर कार्डवरती 5. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. हवा खूप वेगानं मैदानाच्या आतमध्ये खेळते परंतु तेवढ्याच वेगानं प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. यावेळेला दुसरा स्विच हिट महेंद्र मेरेच्या बॅटमधनं दुसरा बॅक टू बॅक चौकार. आसिफच्या यॉर्कर पद्धतीच्या चेंडूला मात्र यावेळेला रिव्हर्स स्वीपने खेळताना 2 चौकार खेचल्यात. मॅच इथे मात्र स्टार्ट केले. क्रिकेटच्या मैदानामध्ये कुठलेही टार्गेट सेफ नसतं. जेव्हा प्रतिस्पर्धी संघ एका बाजूने तुटून पडतो तेव्हा भली टार्गेट चेस केले जात आहेत आणि कधीकधी जेव्हा कमी धावांचं टार्गेट असतं त्यावेळेला प्रतिस्पर्ध्यांचे गोलंदाज ज्यावेळेला घातवता दाखवतात त्यावेळेला ते डिफेन्स केले जात आहेत. चेंडू आणि फळीमधलं हे अतिशय सुरेख असं द्वंद्व आहे मित्रांनो. म्हणूनच लोकप्रियतेच्या शिखरावरती विराजमान आहे आजचा क्रिकेट खेळ. पुढचा चेंडू आसिफ कमबॅकिंग करेल का राईट टाइम ओवर द विकेट. यावेळेला पुन्हा स्विट हिट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल, धावसंख्या डबल फिगर, 10 रन्स ऑन द बोर्ड बघायला मिळत आहेत. ड्रीम स्टार्ट आहे इथे. 80 धावांचा पाठलाग करताना जी आक्रमकता हवी आहे ती महेंद्र मेरेने आपल्या फळीतनं दाखवलं आहे आणि संघाला मोटिवेट करणं किंवा इन्स्पायर करणं ह्या ज्या गोष्टी असतात त्या करण्याचा प्रयत्न केला आहे. बघूया आसिफ पुढचा चेंडू, सामोरे जाईल इथे जयराज धनू. अतिशय सुरेख आहे यावेळेला गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. चेंडू सरळ मिड विकेट रिजन मधनं जातो. एक धाव मिळेल, चांगला थ्रो बघायला मिळतोय. चांगली कॉलिंग जयराज यांच्याकडनं. 11 धावा धावफळकावर. जर आपण इथून बघितलं तर पहिलं षटक संपलंय. 3 सिंगल आणि 2 चौकार, 11 धावा येणार आहे 30 चेंडू आणि जवळजवळ 69 धावांची गरज. धन्यवाद अजित पाडील. चला आपण एक यतीची सन्मान करणार आहोत आपल्या मुख्य व्यासपीठावर. तुषारजी संकेत साहेब विनंती करायला त्यांच्या शुभाचे सन्मान करायचं. डॉक्टर दर्शन साहेबांचा हा सन्मान असेल आपण पाहतोय. डॉक्टर साहेब आपल्याकडे उपस्थित आहे की नोंदवली गेली, यांचा यतीची सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. मानाचा फिटा तसंच
सन्मान चिन्ह दिला जाईल। या स्पर्धेची आठवण आपण पाहतोय पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीजन वन मध्ये। दर्शन साहेब बसायचं आहे आपण, नक्की धन्यवाद आपण इकडे आले आपला भूमूल्य वेळ काढून। थोडी कॉमेंट्री बस वाढे। थँक यू। नेहमी म्हटलं जाते की फुले नित्य फुलतात, ज्योती अखंड उजळतात, चांगली माणसे आयुष्यामध्ये नकळत मिळतात, तोडणं हा क्षणाचा खेळ आहे तर जोडणं हा आयुष्याचा मेळ आहे। अशीच सुंदर माणसं जोडण्याचं काम प्रामुख्याने स्वरा युवा ग्रुपचे सर्वे सर्वा तुषारजी संके सर करताना त्यांचं कौतुक करावं लागेल। ज्या पद्धतीने या ठिकाणी मॅन पॉवर त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतात, अनिकेत राऊत सरांच्या माध्यमातून बघायला मिळतात, केवलजी पाटील सर असतील, पंकजी पाटील, त्यानंतर यतीन जाधव सर असतील, खूप सुंदर वर्क। यावेळेला वेट केलं आणि त्यानंतर पॉपिन क्रीचा यूज करण्याचा प्रयत्न होता। मनोज पाटील पहिला चेंडू निर्धाव टाकताना धावाय तिथे स्कोअर कार्डवरती 11, 69 धावांचं टार्गेट अजूनही शेष आहे। मॅचमध्ये जाण फुगली जाईल का? जे क्रीडाप्रेमी आमच्यासोबत जोडले जातात त्यांना सुंदर आठवणी या मॅचच्या माध्यमातून दिल्या जातील का, हा प्रश्न इथे निर्माण झाला आहे। पुढचा चेंडू आहे, वेळेला वाईड यॉर्कर म्हटलं जाईल, सुंदर बॉल, डॉट बॉल आलाय। इष्टांच्या मागे आपण जयेश रावरे यांना बघतो, एक सुंदर कामगिरी। प्रीतम बारी असतील, किरण जाधव असतील, विशाल तामोरे असतील, एकाहून एक श्रेष्ठ असे खेळाडू आपण बघताय। तर दुसऱ्या बाजूने आपण बघतोय जयराज आणि प्रामुख्याने महेंद्र मेरे आपल्या वंडर स्पोर्ट्स इंडियासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करताना। आपल्याला गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे, काही काळ चेंडू हवेमध्ये जरूर होता, एकदा मिळेल। वंडर स्पोर्ट्स इंडिया म्हटल्यानंतर आपण बघतोय वंडर स्पोर्ट्स म्हटल्यानंतर हर्षजी देसले सर नक्कीच एक सुंदर व्यक्तिमत्व, मोतीलालजी शाह सर यांचं एक सुंदर व्यक्तिमत्व या मॅचचा आनंद घेत आहेत। अनेक प्रश्न आहेत या मॅचबद्दल, कारण मोठं टार्गेट आहे, स्टीप टार्गेट ज्याला म्हटलं जात आहे असं टार्गेट इथे समोर ठेवलं गेलं आहे। बघूया मनोज पाटीलच्या विरोधामध्ये काही सुंदर शॉट बघायला मिळतील का। स्वीप करण्याचा प्रयत्न आहे, डॉट बॉल बघायला मिळतोय। बघूया अनेक चाहते मात्र आमच्यासोबत जोडले जात आहेत। निलेश फायटर संघ या ठिकाणी शत्ररक्षण करताना कुणालजी म्हात्रे सर आवर्जून मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत। निलेश फायटर संघाचे चाहते आहेत। यावेळेला सुंदर इनसाइड आउटचा शॉट बघायला मिळतोय, चेंडू एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आहे, तेवढ्याच ताकदीचं शत्ररक्षण अविनाश यांच्याकडनं बघायला मिळते आणि धावा इथे मिळतील टोटली 3। अनेक चाहते मग वंडर स्पोर्ट्स इंडियाचे असतील की आपला संघ विजयश्री हवा शुभेच्छाचा वर्षाव करत आहेत। दुसऱ्या बाजूने निलेश फायटर संघ आहेत, त्यांच्यासुद्धा कुणालची म्हात्रे सरांनी नक्कीच त्यांना शुभेच्छा दिले। असे अनेक चाहते आहेत, ते सांगतायत की नक्कीच आमचा संघ इथे खूप चांगला परफॉर्मन्स त्यांनी द्यावा, कारण पहिलं पर्व आहे पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगचं आणि सुंदर द्वंद्व तमाम क्रीडारसिकांना आकर्षित करते। आवडला ऑन साईडला खेळला गेलाय, ताकद नव्हती या शॉटमध्ये, फक्त एक धाव मिळेल। धावसंख्या एकने पुढे जाताना 16 जाऊन पोहोचले। षटक जर आपण इथून बघितलं, 2 षटकं संपलेले आहेत मंथन, 16 धावा झालेल्या आहेत, 80 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे इथूनही तुम्हाला धावा बनवावे लागतील 64। येणारे चेंडू तुमच्याकडे असतील 24, म्हणजे सर इथून रिक्वायर्ड रन रेट जर आपण बघितला 16 सरासरीने आपल्याला धावा बनवायच्या आहेत। मॅच थोडीशी फसलंय काम मंथन, तर नक्कीच म्हणावं लागेल, कारण की अजूनही पलटवार होणं बाकी आहे आणि अजूनही भाकीत आपण करू शकत नाही आहोत या मॅचचं, कारण की 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय। धावसंख्या जर आपण पाहिलं फलकावरती झालेली आहे 16, येणारे चेंडू आहेत अजूनही 24 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 64 धावांची आवश्यकता आहे आणि जयराज धनुसारखं ट्रम्प कार्ड अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं। आता मोठ्या फटकांची मात्र रिक्वायरमेंट असेल वंडर स्पोर्ट्स या संघाला।
अजूनही जर आपण पाहिलं सलामीचे दोन दिग्गज कलाकार आपण पाहतायत, महेंद्र मेरे याची बॅट मात्र आपण तळपताना पाहिली आहेत आणि त्याला चांगली साथ मात्र जयराज धनुच्या माध्यमातून आपण पाहतोय. चलो मात्र आजही पुन्हा एकदा ऑन द मार्क जरूर आले होते, सफल झाले आणि एकरी धाव तिथे पाहायला मिळते आणि या एकरी धावेनंतर धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 17 धावा 17 रन्स. प्रत्येक चेंडू नंतर सामन्याचं समीकरण जे आहे ते बदलताना दिसतंय, 23 चेंडू आणि विजयाकरता अजूनही 63 धावांची आवश्यकता आहे. तर मात्र मोठेच आणि मोठे फटके इथे लगावणं गरजेचं आहे वंडर स्पोर्ट्स इंडिया संघाकरिता. इथे मात्र सुपर शॉट स्ट्रेट ऑफ द बॅट सरळ जातोय सीमा पार, चौकार, 4 धावा. इथे मात्र आता कुठल्या तरी एका फलंदाजाला चान्स जो आहे तो घ्यावा लागणार आहे आणि तो चान्स यावेला महेंद्रने घेतलाय. प्लीज चला पंच कॉल आहे आमच्या आयोजकांचा, जर इंजर झाला असेल तर सबट्यूट मध्ये मला सामना थांबवायचा नाही की संध्याकाळ 17 आले सामना आपल्याला संपवायचा आहे. पंच जर खेळाडू इंजर झाला असेल निलेश फाटे संघनायक तर सबट्यूट खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये बोलवायचा आहे ना, त्या खेळाडूला बाहेर पाठवायचं. चला सबट्यूट खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये बोलवायचा. प्लीज चला सामना सुरू करायचा आपल्याला. ओवरटी कॉमेंट्री बॉस मंथन हा कॉल कंटिन्यू असला पाहिजे प्लीज. नक्कीच नक्कीच. चला यतीन जाधव सबस्टिट्यूट प्लेअरला मध्ये आणा आणि मॅच ऑन करा, कारण की आपण पाहू शकतायत की बॅड लाईटचं सत्र आता मात्र पाहायला मिळतं, कारण की ढगाळ वातावरण आहे आणि या वातावरणाचा कुठल्याही संघाला फटका होऊ नये ही आमच्या आयोजकांची इच्छा आहे. आणि यस आपण जो डिसिजन्स आहेत ते लगेच आपण जे सांगितले आहेत आयोजकांनी सबस्टिट्यूट प्लेअरला आपण मध्ये आणा आणि मॅचला पुन्हा एकदा सुरुवात करा. धाव संख्या जर आपण पाहिलात फलकावरती सध्याच्या घडीला झालेली आहे. ठीक चला विनंती असेल पीडीपीएल कमिटी मेंबर्स आपण जाऊन तिथे लक्ष द्यायचंय. पंकज सर आपण जरा लक्ष द्यायचं जाऊन लगेच जायचं प्लीज. यश आपण सुद्धा जायचं प्लीज. चला कमिटी मेंबर्स लगेच आपण जायचंय. चला किरण आणि यतीन आपण गेम ऑन करा, लगेच सबस्टिट्यूट प्लेअर ला आणि उर्वी डीजे रोहितजी पाटील इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्यामुळेच आज आमचा आवाज मागील 2 दिवस आपण सर्व ऐकत आहात. चेक दरम्यान डॉक्टर जात आहेत तिथे, प्रीतम यांनी तिथेच थांबायचं आहे. आमचे कमिटी मेंबर्स आणि डॉक्टर तिथेच येत आहेत, बाकी प्लेयर्सनी सामना चालू करायचा आहे. अंपायर्स एक्स्ट्रा प्लेयर घ्यायचा आहे आणि सामना लगेच चालू करायचा आहे. इंजोर प्लेयर प्रीतम बारीसाठी डॉक्टर त्वरित तिथे गेलेले आहेत. धन्यवाद. थँक्यू थँक्यू अनिकेत. हॅलो थँक्यू. तर ते मात्र डॉट बॉल जरूर इथे पाहायला मिळतोय. धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 21 धावा. चेंडू आणि धावांमधील अंतर जे आहे ते मात्र वाढताना जरूर दिसतंय. बघूया षटकातील पुन्हा एकदा चौथा चेंडू ऑन द मार्क हाताळण्यासाठी सज्ज होतोय आसिफ. यावला मात्र इनसाईड आउटचा फटका, क्षेत्ररक्षक तिथे मात्र जीवाच्या आकांतानं झेल टिपण्यासाठी पोचत आहेत. थर्डमॅनच्या दिशेला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत यज्ञेश प्रभू. अक्षय आरेकर सबस्टिट्यूटच्या माध्यमातून आपण पाहतायत बॅकवर्ड पॉईंटला उभे आहेत. धाव संख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाली 22 धावा. सॉरी 23 धावा आणि 23 धावा फलकावरती झाल्यात. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय.
ह्याला मात्र खोलवर टप्प्यात जरूर टाकला होता, सुंदरी ते खेळून काढलं अलॉंग द कार्पेट, तिथे चेंडू जातोय, एकेरी धाव पाहायला मिळते आणि कॅप्टन जरी जायबंदी झाला असेल, इंजुअर झाला असेल, तरी पण मात्र निलेश फायटर संघ का ओळखला जातो, तर अनेक वेळा आम्ही पाहिलंय पालघर डहाणू क्रिकेटमध्ये फायटर या नावाप्रमाणे फाईट बॅक करण्यासाठी मात्र सज्ज आहे हा संघ. आपण पाहिलं तर अविनाश जाधव यांच्या मेमरीमध्ये मात्र हा संघ आपण पाहतोय आणि आज गेली कित्येक वर्ष कार्यरत आहे पालघर डहाणू क्रिकेटमध्ये. सुंदरी ते खेळून काढले, शॉर्ट ऑफ पूल तिथे पाहायला मिळतोय, स्क्वेअर लेगला जातोय आणि एकेरी धाव पाहायला मिळते, पण सिंगल्स अँड डबल्सने मात्र इथे आता काही होणार नाही आहे, कारण की तुम्हाला मोठ्या फटक्यांची आतषबाजी जी आहे ती करणं खूप गरजेचं आहे. धाव संख्या जर आपण पाहिलं, धाव संख्या फलकावरती झालेली आहे 25, 25 धावा. तीन षटकांचा खेळ इथे झालाय. यतीन यतीन, आमची एक अशी अपेक्षा आहे की आपण एकावर किरणला द्यावी. नक्कीच नक्कीच, चांगलं वक्तव्य, कारण की किरण जाधव यांना जर पाहिलं ॲज अ बॅटर, ॲज अ बॉलर, ॲज अ फिल्डर एक काळ होता, त्यांनी मात्र गोलंदाजीची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली होती आणि आजही देखील मात्र आपण पाहू शकतायत किरण यांना खेळताना. हे सर्व मात्र कलाकार आहेत क्रिकेटमधील ज्यांनी मात्र आपल्या पालघरचं नाव खूप उंच स्तरावरती नेऊन ठेवलेलं आहे आणि आज या सर्वांना एकत्रित करण्याचं काम जर कोणी केलंय तर तुषारजी संघे, स्वरा युवा ग्रुप, अनिकेत राऊत आणि एंटायर टीमने सुंदर वर्क मात्र PDTPL च्या माध्यमातून आपण इथे पाहतोय. षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मनोज पाटील. यावला मात्र मारण्याचा प्रयत्न तिथे जरूर केला गेलाय. जयेश तिथे येतोय चेंडू खाली, कुठलीही चुकी करणार नाहीये फलंदाज जयराज धनू. बॅक टू द पवेलियन. इथे मात्र विकेटचा पतन जरूर झालंय, नवीन फलंदाज नवीन बॅटर. थँक्यू संगीत कक्ष, उर्वी डीजे अँड म्युझिकल ग्रुपच्या माध्यमातून आपण पाहतायत अतिशय सुंदर मात्र संगीतमय वातावरण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मयूर मर्दे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मनोज पाटील. यावेळेला मात्र सुंदरित्या मात्र जरूर मारलाय. येस, यावेळेला मात्र झेल टिपला जातोय फलंदाज. बॅक टू द पवेलियन. थँक्यू थँक्यू संगीत कक्ष. इथे मात्र विकेटचं पतन झालं, सबस्टिट्यूट प्लेअर आपण पाहिलं तर अक्षय आरेकर, सुंदर वर्क मात्र तिथे मिड ऑन डीपमध्ये पाहायला मिळालं, जबरदस्त झेल टिपला तिथे गेला. धावसंख्या जर आपण पाहिलं, धावसंख्या फलकावरती झालेली आहे 25 धावा. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय पंकज दिवे आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं दाखल होतोय पंकज दिवे. आणि कालच्या दिवसात जर पाहिलं पालघर 11 स्टार संघामधून खेळताना ब्रिजेश घरत काय सुपर गोलंदाजीचं पृथ्वीकरण पाहायला मिळालं होतं, विकेट हॅट्रिक मात्र साध्य जरूर पाहायला मिळाली होती. यावेळेला मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय गोलंदाज मनोजच्या माध्यमातून. धावसंख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे 25, पूर्णपणे जखडून ठेवलंय फलंदाजांना.
असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण की मनोज जर आपण पाहिलं तर एक परफेक्ट धागा त्यानं मात्र चेंडूचा पकडलाय आणि सुंदर गोलंदाजीचा मात्र रिदम अंगी बांधलाय असं म्हणायला हरकत नाही आहे. चेंडू बराच काळ हवेत, एलिव्हेशन तर झालंय, अक्षय तिथे येतो, येस, कुठलीही चूक नाही आहे. फलंदाज गॉन. चला वंडर स्पोर्ट्स नवीन बॅटर लगेच मैदानाच्या दिशेने पाठवा, बराच वेळ तिथे विचार विनिमय केला जातोय. तर मात्र चिंतेचं वातावरण आपण पाहतायत वंडर स्पोर्ट्स इंडियाच्या पवलियन मध्ये. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने जाताना आपण पाहतोय धनंजय नाईक. काय सुंदर गोलंदाजी केली आहे मनोज पाटीलने या षटकामध्ये. एकही धाव अजूनपर्यंत, चारही बॉल जे आहे ते निर्धाव त्यानं टाकलेले आहेत. तीन विकेट्स त्यानं या षटकामध्ये प्राप्त केलेले आहेत. काय सुपर बॉलिंग बाय मनोज पाटील. षटकातील पाचवा चेंडू पुन्हा एकदा ऑन द मार्क, JSWN कडनं हाताळण्यासाठी सज्ज होतोय मनोज पाटील, ब्रँड ऑफ विठ्ठलवाडी. यावेळेला मात्र स्विच हिटचा प्रयत्न, काय सुंदर या गोलंदाजाकडे मात्र पाहावं लागेल. काय सुंदर गोलंदाजी करतोय, वैविध्यपूर्ण असं मात्र फ्लाईट जी आहे ती योग्य पद्धतीने पाहायला मिळाली मनोजच्या माध्यमातून. आणि स्विच हिट करण्याचा प्रयत्न तिथे जरूर होता आणि रीड केलं मनोजने असं म्हणायला हरकत नाही. काय सुपर बॉल मात्र पाहायला मिळाला. धावसंख्या जर आपण पाहतोय अजूनही फलकावरती स्थिरावलेली आहे 25. पाच चेंडू आत्तापर्यंत निर्धाव फेकले गेलेत मनोजच्या माध्यमातून. यावेळेला मात्र सुंदर हाय हँड हँडसम स्ट्रोक पाहायला मिळतोय, टू वर्ड्स मिट विकेट, षटकार, सहा धावा. धन्यवाद संगीत कक्ष, वेलकम बॅक टू सुरा युवा ग्रुप प्रेझेंट्स PDTPL सीझन 1. चार षटकांचा खेळ इथे पूर्ण झालाय. चार षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहिलं फलकावरती झाली आहे 31. 12 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष हे समोर आहे आणि नक्कीच खऱ्या अर्थानं कौतुक संपूर्ण आयोजक टीमचं नक्कीच मी करीन. आणि मागील 2 दिवसात इथे समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली अनिकेत राऊत यांचे मात्र खास करून मी आभार मानेन. केवलजी पाटील यांचे देखील आभार मानेन. पंकज पाटील यांचे देखील आभार मी व्यक्त करीन. पुढील 2 षटकांसाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय अजित पाटील यांना. थँक्यू. अतिशय सुरेख षटकार बघायला मिळाला. धावसंख्या 6 ने फ्लाय झाली आणि जाऊन पोहोचेल ती 37 वर. ऑन द बोर्ड हितेश वझेचं स्वागत केलंय महेंद्र मेरेने. सरळ ओव्हर द मिड विकेट खेळला गेलाय. एरियल रूट हवाई फायर षटकार. याही वेळेला स्वीट साऊंड, व्हॉट अ शॉट, ब्रिलियंट पीस ऑफ बॅटिंग. थँक यू. 43 ऑन द बोर्ड महेंद्र मेरे. एकतर्फी किल्ला लढवताना आपण बघतोय. जरी टार्गेट मोठं असलं तरी व्यासपीठ तेवढं भव्य आहे आणि भव्य व्यासपीठाला साजेशी अशी फलंदाजी.
करताना महेंद्र मेरे या मॅच मध्ये आपला प्रभाव आपला असर आपला दमखम आपला सामर्थ्य दाखवताना प्रेशराइज करण्यासाठी आपण सिली पॉइंटला बघतो एक फ्लेअर लावला गेलाय किरण जाधव पुढचा चेंडू असेल 43 काही वेळेला ऑन साइड लाईन टू द गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे एक धाव अर्जित केली जाईल धावा बघायला मिळतील येथील डबल 4 44 अजूनही 36 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्यासाठी येणारे चेंडू आहेत ते 9 परंतु इरादे इथे स्पष्ट आहेत की मैदानामध्ये जिंकण्याचा प्रयत्न हा शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही करणार पुढचा चेंडू याही वेळेला हेलिकॉप्टर उडवलंय परंतु स्वीपर कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये सुंदर झेल आणि या वेळेला थँक यू तर आपण बघतोय प्रीतम बारी इंजर्ड झाल्यानंतर त्यांच्या जागेवरती अक्षय आरेकर आले आणि 3 सुंदर झेल हा क्लास आहे अक्षर यांचा आणि अक्षय या वेळेला आपला क्लास दर्शवताना सुंदर 3 झेल न्यूमॅन प्रथम आलाय मैदानाच्या आतमध्ये अजूनही जर बघितलं 36 धावांची गरज येणारे चेंडू आहेत ते तुमच्याकडे 8 प्रयत्नांती परमेश्वर शेवटच्या क्षणापर्यंत झुंज याही वेळेला बॅटला ब्रश करतो चेंडू खेळायचं होतं ऑन साईडला चेंडू जातोय सरळ डीप स्वीपर कव्हर रिझन मध्ये एक धाव मिळेल धावसंख्या 1 ने पुढे जाताना 45 वर जाऊन पोहोचले खऱ्या अर्थाने हे मैदान बघताना किंवा मैदानाच्या आतमध्ये खेळताना प्रत्येक जणाला आनंद मिळतोय मित्रांनो पालघर जिल्हा टेनिस क्रिकेट प्रीमियर लीगचा आगाज आणि त्यानंतर मॅनेजमेंट उत्तम दर्जाचं स्वीप केलाय सुंदर टायमिंग तेवढंच उत्तम दर्जाची फिल्डिंग तिथे बघायला मिळेल आणि प्रथमला या वेळेला जावं लागेल बॅक टू पवेलियन कडे येणारे चेंडू बघायला मिळतील आपल्याला 6 आणि धावा बनवायचे आहेत ते तब्बल 35 6 चेंडू आणि 35 धावा हवे आहेत 45 झालेले आहेत 45 दरम्यान गोलंदाजीसाठी आपण बघतोय 35 धावांची गरज आहे 6 चेंडू मध्ये गोलंदाजीसाठी किरण जाधव या ठिकाणी एक अनुभवी असे गोलंदाजी मार्गवर दाखल झालेत तर स्ट्राईकला आपण बघतोय फलंदाज आहेत महेंद्र 6 चेंडू आणि धावा हवे आहेत जिंकण्यासाठी 35 न्यूमॅन रितेश नौसा गेनकडे येईल अजूनही एक अंतिम संधी आहे महेंद्र मेरेकडे 6 षटकार जर आले तर मॅच जिंकू शकतायत बघूया क्रिकेट आहे काही होऊ शकतं किरण जाधव यांच्या हातामध्ये चेंडू दिलाय संघनायकानं आणि महेंद्र मेरे जो भन्नाट फॉर्म मध्ये खेळतोय 3 चौकार 2 षटकार अजूनपर्यंत त्याच्या फळीतनं आलेले आहेत तोच महेंद्र मेरे स्ट्राईकला या वेळेला फेकून देतोय सरळ स्टँड अँड डिलिव्हर आता 5 चेंडू आणि 29 धावांची गरज मॅच मध्ये थँक्यू संदीप कक्ष 5 29 याही वेळेला ऑन साईडला आपण बघतोय चांगला प्रयत्न बघायला मिळेल एक धाव मिळेल धावसंख्या 1 ने आकार घेताना जाऊन पोहोचलंय 52 धावा 4 चेंडू आणि आता 28 धावांची गरज आहे रितेश स्ट्राईकला याही वेळेला चेंडूला फिरवलं गेलंय पंच दर्शवताना इट इज अ व्हाईट बॉल आहे धावसंख्या 53 वर जाऊन पोहोचेल
अतिशय सुरेख मॅनेजमेंट, प्रत्येक संघाने दिलेली उत्तम साथ। या वेळेला चेंडूला मोठे शॉट मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, विकेटचं पतन, जाईल रितेश माची बॅक टू पवेलियन। सर आपण या ठिकाणी बॅटिंग बघितली महेंद्र मेरे यांची, तर खेळत या ठिकाणी तीन षटकार आणि तीन चौकार आणि 39 धावा बनून खेळत आहे। कुठेतरी जर जयराज धनूच्या वॅटमधनं धावा आल्या असत्या तर मॅच हा चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळाला असता। या मॅचमध्ये पूर्णतः हवी होते निलेश फायटर संघ। येणारे चेंडू आहेत टोटली जर आपण बघितले तर 3 आणि धावा बनवायचे आहेत इथून 27। एकंदरीत जर बघितलं तर विजयाचा सुगंध हळूहळू दरवळताना निलेश फायटरच्या कॅमेराकडे। क्रीडा रसिकांनी आजच्या दिवसामध्ये दिलेली साथ, आम्ही खरोखर तुमचे आभारी आहोत। उद्याच्या अंतिम दिवसामध्ये तुमची अशी साथ आम्हाला हवी आहे। लाफ्ट केले चेंडू, आपल्याला फटका फसलाय, नो मॅन लँडला चेंडू पडेल, धावसंख्या 1 ने आकार घेताना 56 धावा। न्यूमॅन अंकुश आपण बघतोय, महेंद्र बघूया आपली हाफ सेंचुरी पूर्ण करेल का। 39 झालेले आहेत, 2 षटकार आले, संधी येऊ शकते मात्र नाही। किरण जाधव चेंडूला थोडस आउटसाइड ऑफ सम बघायला मिळतात, फक्त 1 धाव, वैयक्तिक 40 धावा त्यांच्या, टीमचा स्कोर इथे 55। आणि ह्या इनिंग मधील अंतिम चेंडू, उद्या सुपर 6 थरार आहे मित्रांनो, सुपर संडे, यादगार संडे। अंकुश ला बीट कर चेंडू जातोय, अभिनंदन निलेश फायटर संघ, हार्ड लक वंडर स्पोर्ट इंडिया, सुपर 6 मध्ये दाखल होणारा संघ आहे निलेश फायटर। आणि जातोय आपण मॅन ऑफ द मॅच कडे, तर बोलतोय आपण मॅन ऑफ द मॅच कडे। मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू